निवडून आले आहेत. 2008 विधानसभेत काँग्रेसला 32 जागा मिळाल्या होत्या, यावेळी काँग्रेसला 2 जागा अधिक मिळाल्या आहेत. चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकींचा निकाल पाहता लोकांना कणखर आणि झटपट निर्णय घेणारं नेतृत्व हवं आहे हे लक्षात येतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे सगळ्यांनीच कठोर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत तरुण वर्गानं निर्णायक भूमिका बजावली असून त्यांच्या रागाचं स्पष्ट प्रतिबिंब निकालांमध्ये पडल्याचं दिसतं. राज्यकर्ते कणखर हवेत आणि सरकारनं घेतलेले निर्णय धडाकेबाजपणे अंमलात आणले तरच लोक सरकारवर विश्वास ठेवतात असं पवार यांनी आपल्या पत्रकात नमूद केलं आहे. दिल्लीतल्या कमकुवत नेतृत्वामुळेच आम आदमी पार्टीसारख्या अननुभवी पक्षाचं सामर्थ्य वाढल्याचंही पवार म्हणाले. कांदा भाजीपाला तसंच विजेचे दर कमी करण्याच्या आश्वासनांवर केजरीवाल यांनी मतं गोळा केली असली तरीही या गोष्टीवर राज्य शासनाचं नियंत्रण नसल्याचंही त्यांनी लक्षात घ्यायला हवं. या सर्व वस्तूंचे दर हे दुष्काळ, पाण्याची उपलब्धता तसंच मागणी आणि पुरवठा या गोष्टींवर अवलंबून असल्यामुळे दर कमी करा असं म्हणणं सोपं असलं तरीही ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण असल्याचंही त्यांनी सांगितलं. जर दिल्लीत फेरनिवडणुका झाल्या आणि आम आदमी पार्टी बहुमतानी विजयी झाली तर कांद्याचे दर कमी करून दाखवा असं आव्हानही पवार यांनी केजरीवाल यांना दिलं आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान